मी खासदार जर झालो तरी लोणीकर साहेबच माझ्या सहाय्यक आहे, म्हणजे त्यांच्याकडे लेटर पॅड असणार आहे आणि माझे थोरले भाव आहेत, तर धाकटा भाव हा थोरल्या भावाचा ऐकतोच, त्यामुळे लोणीकर साहेबांच्याशी बबनराव लोणीकरचं माझं आजचं नातं नाही, फार जुनं आहे आणि आमच्या दोघा संबंध चांगला आहे. जर ते पक्षाचं म्हणून त्यांनी भूमी तयार केली, मी म्हटलं ना भूमी करायचं काम बीजेपीनं काँग्रेसनं राष्ट्रवादीनं वगैरे सर्वांनी शिवसेनेने केलं आणि मी फळ खायला हवे, परंतु ते माझे थोरले भाव आहेत, आमची युती झालेली आहे, त्यामुळं माझ्यापेक्षा जास्त जीव लावून स्वतः बबनराव लोणीकर आणि राहुल लोणीकर दोन्ही मतदारसंघात मला लीड द्यायची भूमिका करणार. दुसरा विषय असा आहे की जी लोकसभा मतदारसंघ तुम्ही लढवत आहे, कुठेतरी तुम्हाला मराठा मतांची भीती वाटते का? त्यातून भाषणामधून असं जाणवलं? बिलकुल नाही, मराठा समाज प्रत्येक समाजात एक दोन मुलं असतातच तरुण, त्याबद्दल दुमत नाही, मराठा समाजाची भीती वाटणार नाही. कारण आमचे नेते स्टेजवर बसलेले कोण होते? सर्व विलास बापू कोण आहे? विलास बापू हा बबनराव लोणीकरांचा मेहणा आहे. राजेश टोपे, राजेश विटेकर हे बबनराव लोणीकरांचे मावस भाव आहेत, म्हणजे सारे बबनराव बोर्डीकर बी यांचेच पाहुणे आहेत. आणि आमचे नेते कोण आहेत? माझा प्रतिनिधी कोण आहे? बबनराव बोर्डे असेल, बोर्डीकर साहेब असेल, बबनराव लोणीकर असेल किंवा राजेश विटेकर असेल, विलास बापू खारत असेल, सुनील आर्दल बाचा आहे बबनराव आपल्या लोणीकर साहेबांचा. त्यामुळे ही सारी लॉबी हे करत आहे. आता ते गोरे भाऊसाहेब गोरे कोण आहे? अतिशय त्यांनी चांगली भूमिका मांडली, त्यामुळे असलं काय नाही. मराठा समाज आता प्रत्येक समाज एक दोन असतात लोक, काही मलाही बहुजन समाज ओबीसी समाज सर्व देणार नाही, काही येणार ना नाराज, माझ्याही नाराज असतील, त्यामुळे असं काय नाही. समाजाचं सर्व मला मतदान मिळणार आहे, विकासाला मतदान मिळणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, खासदार आहेत, त्यांनी अशी टिप्पणी केली की आपण सातारचे आहात, त्याच्यामुळे तुम्ही उपरे आहात आणि जर उद्या दवाखान्याचं काम पडलं तर तुम्ही जर खासदार म्हणून निवडून आलं तर काय काय? मी परभणीतच राहणार आहे, परभणीतच घर घेणार आहे, मी परभणीकर घेणार लिहिणार आहे आणि परभणीकर मतदार यादीतच नाव टाकणार आहे, त्यामुळं ते बी लातूरचे आहेत, ते उपरे आहेत तिथलं आणि मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे, मी कुठेही देशात उभं राहू शकतो ना. पण माझा तिथं आमदार आहे, जिल्हा परिषद अशी माझी आली वाक रोकडे म्हणून माझे तिथं नेते आहेत, माझ्या पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत जे बबनराव लोणीकरांची युवा आहेत, ते असपाचे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे, त्यामुळं उपरा विपरं काय नाही, आम्ही इथलंच आहे. त्याला आता माझ्यावर टीका करायला साधन काय नाही, पण तू काय म्हणणार उपरा? नरेंद्र मोदींना म्हणणार का वाराणसीत तुम्ही का उभं राहिला? राहुल गांधींना म्हणणार का वायनाडमध्ये काय उभं राहिलं? आणि हे आता राहिलेलं नाही हे नाटक, ह्यांनी काय केलं? मी आता त्यांच्याबद्दल खालच्या टेबलला जाणार नाही, मी एक नॅशनल लीडर आहे, त्या दृष्टीनं मी माझी अवकाश ठेवून बोलणार आहे. आपण खासदार असल्यानंतर लोणीकर साहेबाच्या मतदारसंघात, मेघनादेदा बोर्डीकरच्या मतदारसंघात किंवा रत्नाकर गुट्टेच्या मतदारसंघात किती लाखाची किती करोडची कामं झाली त्याचा अभ्यास तुम्ही करा. आणि ह्यानं ह्यो खासदार असून काय करावं लागतं ते देखील केलं नाही त्यांनी. खासदार साहेबांनी लोकसभेचा फंड देखील लॅप झालेला आहे, परत पार्लमेंटमध्ये हे उपस्थिती किती वेळा होते? लोणीकर साहेब मिनिस्टर होते, मी बी होतो, आम्ही अधिवेशनाच्या काळात आम्ही तिथे जाऊन कंटिन्यू बसायचो, सर्वांचं महाराष्ट्राच्या लोकांचं ऐकायचं. आणि असं नसतंय की राज्याचा विकास होताना ह्या जिल्ह्याचा आहे का त्या जिल्ह्याचा आहे असं म्हणून चालणार आहे का? नाना पाटील माझ्याच जिल्ह्यातले होते पत्रे सरकार, ते बीडमधून खासदार झालते, म्हणजे यशवंतराव चव्हाण असतील किंवा हे सर्वच नेते असतात त्यांना नेशन. आता गुलाम नबी आझाद तुम्हाला काश्मीरचा चालतो वाशिमला आणि मी महाराष्ट्रातला आहे ना, मी काय पाकिस्तानातला आहे का? त्यामुळे त्यांची जी व्यथा आहे ना त्या खासदार साहेबांची, त्याबद्दल टीका करण्यात काय अर्थ नाही. माझं विजन कसं आहे? विकासात आहे. पुन्हा एका आड्या गाड्याबरोबर टीका करण्यात ती लॅडर आणि लीडरमधला फरक करा. दिस पर्सन इज अ लॅडर, आय एम ए लीडर. लीडर आणि लॅडर, लॅडर म्हणजे शिडे असतील, शिडे आहेत. त्यांना सांगितलं उद्धव साहेबांनी असं कर का बस खाली का बसते बरोबर, माझं काय तसं नाही ना. म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे की मी विकासाच्या रिझर्वंग आहे. सर्व समाज, मराठा समाज असेल, ओबीस समाज असेल, दलित असेल, मुस्लिम असतील, जैन असतील, मारवाडी असतील, ब्राह्मण असतील, सर्वांच्या हितासाठी मी काम. सब समान तो देशमान. आणि मोदी हे स्वच्छ चरित्राचं नेतृत्व आहे या देशाला मिळालं. आज सन्मानानं आम्ही अमेरिका रशियात गेलो तर मोदी किस्ट देश आहे, म्हणजे सन्मान जी मिळा. $5 trillion इकॉनॉमी पॉलिसी डेव्हलप करणारा या देशाचा पंतप्रधान कोण आहे? मोदी. आणि परिवारवाद नाही, मुलग्यासाठी पत्नीसाठी मुलीसाठी करतोय काय नाही, आम्ही फटे फंगर आहे. उद्या जर बबनराव लोणीकर म्हणले की पुढच्या वारीने राहुलला जागा सोडायचे, राहुलला जागा सोडली, मी चाललो मिर्झापूरला उत्तर प्रदेशला, मला काय, मला देतील ना दुसरा मतदारसंघ देतील? अजितदादाचं माझं संबंध चांगलं आहे, एकनाथ शिंदे माझा गाववालाच आहे आणि देवेंद्र फडणवीस माझ्या भावासारखा आहे, म्हणजे ही जी आहे भूमी, आमचं प्रांजळ मत आहे, आमचं कोणाबद्दल वाईट असं काय करणं. म्हणून मी घेतला आहे, त्यांना टीका करायला साधन नाही, म्हणून काय करायचं? दोन मराठा समाजाच्या मुलाला सांगायचं, अरे पण मराठा समाजासाठी मी जेवढं केलं ना तेवढं त्यानं केले का खासदारांना? हा प्रश्न त्याला विचारा. आणि माझं मिनिट बुकात नोंद आहे, खोटं बोलतोय असं नाही. मी ज्यावेळेस मिनिस्टर होतो तेव्हा सर्व शेतकरी समाजासाठीच करण्याचं काम केलं, एकट्यासाठी नाही करता येत, गाई वाटताना ही करताना मराठा धनगर ओबीसी साऱ्या सर्वांसाठी आम्ही समान करतोय. पण आता जर त्याला वाटत असेल तर ते बरोबर नाही. आणि ते आता काय झालं, ज्याच्या पायाखालची वाळू सरकती ती माणसं अशी टीका करते. मी त्यांच्यावर टीका केली काय? अजून काहीच टीका केली नाही.
मी विद्यापीठा कृषीवर बोललो, आता उद्या माझा एपिसोड इंडस्ट्री सेक्टरवर आहे. इंडस्ट्रियलायझेशन कसं करायचं, परत हेल्थ केअरवर कसं करायचं, नंतर असं एज्युकेशन हब. इंजिनिअरिंग कॉलेज एक बी नाही परभणीला, इंजिनिअरिंग कॉलेजच नाही. मेडिकल कॉलेज देखील देवेंद्र फडणवीस चिपणीस असताना आपण ठरावत केलं, लोणीकर साहेबांनी मिळत करा, नावसुद्धा नाही तिथं. आता जे रस्ते झाले ते गडकरी साहेबाची देणं आणि क्रेडिटही घेते ती. पण गडकरी साहेब पुन्हा प्रचार माझ्या आले येणार प्रचारला गडकरी साहेब, ते सांगतील ना तिथं. एकनाथ शिंदे असू द्या, देवेंद्र फडणवीस असू द्या, मला वाटते 15 तारखेला परतूरला देवेंद्र फडणवीस साहेब येणार. म्हणजे ही जी अजितदादा आहे ना, आता इथे जवळजवळ 900 कोटीचे बॅरेज दिलेत गंगेला, ते अजितदादांनी दिलेत. अजितदादांनी मला सांगितलं परवा, याचा ऊस आमचे विरोधक टोपे साहेब मित्र आहेत आमचे, त्यांनी आमचं हे करतात टीका करतात, तर त्यांना जे पाणी उसाला दिलं ते अजितदादांनी दिलेलं आहे. ती माणसं मला मत प्रेम करणार आहेत, एकनाथ शिंदे माझ्यासाठी प्रयत्न करणार. म्हणजे आम्ही सर्वाला घेऊन चाललेलो आहे. त्या दृष्टीनं माझी आपल्याला विनंती आहे की तो देखील समाज माझाच आहे, आणि मला उद्या लोकसभेत गेल्यानंतर एकट्या जातीसाठी एकट्या धर्मासाठी नाही करता येत, तिथं कायदा सर्वासाठी. संविधानानं बाबासाहेबांनी जो कायदा दिला आहे ते सर्व समाजाला सबसमान तो देशभर, तिथं काही करता येत नाही. आम्हाला बदनाम केलं जातं संविधानबद्दल. कसं मोदींनी पहिल्या झुटला पार्लमेंटमध्ये शपथ घेताना सभागृहात जर लुटून नमस्कार कोणाला केला असेल त्याचा संविधानाला केला नाही. आणि तुम्ही एखाद्या माणसाला बदनाम करण्याच्या भूमिकेत पडू नये. माझी विनंती आहे तुम्ही बौद्धिक लेवलला आमच्या जे लढा ना, बौद्धिकनं उत्तर बौद्धिकनं देऊ, विकासाच्या लेवलवर देऊ. आज परतूरला, परतूर शहरामध्ये डेव्हलपमेंट लोणीकरणं कसं केली आहे, बोमनराव लोणीकरणी वॉटरग्रीड योजना राज्यात पहिले आणण्याचं काम त्या माणसानं केलं. जलनायक त्याला म्हणलं पाहिजे, पण दुर्दैव आमचं सरकार गेलं आणि ती पेंडिंगला टाकलं. तुमच्यात हिंमत होती तर तुम्ही करायचं होतं ना उद्धव साहेबांनी, आम्ही तुम्हाला काय म्हणतो,